अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये हे खरे नाही असं म्हटलेलं आहे प्रश्न असा होता की अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त आल्या आहेत का तर मी आपल्याला आता या ठिकाणी सांगतो जळगाव सिंधी कॉलनीतल्या जागृती ललित सोनी यांनी तक्रार दिली रामेश्वर कॉलनीतले कारभारी विठोबा गव्हाणे हमालीचं काम करतात हमाल आहे हे अनेक वर्षापासून यांना ते धान्य मिळत होतं परंतु आता बारा अंकी क्रमांकाचा शिक्का मांड नाही आहे म्हणून ते तहसील कार्यालयात गेले तडवींकडे गेले त्यांनी त्यांना हमाला त्यांना वापस पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर दलाल तीन हजार रुपये मागतात की तुम्ही तीन हजार रुपये दिले तर आम्ही तुम्हाला तो शिक्का मांडून देऊ त्यानंतर हरिविठ्ठल नगरातील विधवा महिला रंजना सुभाष दांडगे यांना देखील अशाच प्रकारची अडचण आली त्यांनी सोमवारी बारा क्रमांक बारा अंकी क्रमांकाचा शिक्का रेशन कार्डावर उमटवून दिवस सांगितलं म्हणून गेल्या कार्यालयातलं त्यांना बाहेर काढून टाकण्यात आलं त्यानंतर साईनाथ किशोर पाटील म्हणून आहेत यांनी देखील तहसीलदारांकडे तक्रार केली की बाबा अशा प्रकारचं एकतर दुकान हे बंदच असतं कुठलं तरी तिथलं के पी पाटील दुकान आहे आणि त्यानंतर आम्हाला हे देत नाहीत आणि बारा अंकी आमच्या याच्यावर शिक्का देखील उमटवला जात नाही अनेक नावं माझ्याकडे आहेत आपण जर बघितलं तर दिव्य मराठीने तर याच्यावर एक मोठी स्टोरी पण केलेली आहे त्यामुळे हे जे सगळे लोक आहेत की जे पात्र आहेत पण पात्र असूनही बारा अंकीचा शिक्का त्यांच्या याच्यावर मारला जात नाही आहे आणि दुर्दैवाने दलालाला पकडलं तीन हजार रुपये पाच हजार रुपये दिले तर तो तो शिक्का मारून आणून देतो आणि म्हणून मंत्रीमध्ये माझ्या दोन आपल्याला निवेदन आहेत पहिलं ही चुकीची माहिती आपल्यापर्यंत आपले दिलेली आहे मित्र आपल्याला नावं वाचून दाखवले की ज्यांनी तक्रारी केली आहेत तरी ही चुकीची माहिती आपल्याकडे दिली ती आपण तपासून ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांच्यावर कारवाई करावी दुसरं आपण सांगितलं ठीक आहे पण ऍटलिस्ट जेवढे एलिजिबल आहेत यांची नावं तर आपल्याकडे आहेत त्या एलिजिबल प्रत्येक कार्डावर पुढच्या सात दिवसात पंधरा दिवसात एक कॅम्प घेऊन शिक्का मारण्यात येईल अशा प्रकारचं जर आपण काहीतरी निर्णय केला तर हा दलालांचा सुसुवाटही बंद होईल आणि जे पात्र आहेत त्यांना धान्य मिळेल तर या संदर्भात आपण आदेश देणार का